टुडे वी हैव टू गो फॉर एक्सीडेंट कॉजेशन थ्योरी. शब्द नीट है का? एक्सीडेंट कॉजेशन थ्योरी. अपघात घडण्यामागे काय असू शकतं याचा काही थ्योरी प्रपोज केलेले, त्या थ्योरीज बघायच्या. आता त्या बघण्यापूर्वी आपल्याला ह्या थ्योरी का बघायच्या, एक्सीडेंट कॉजेशन थ्योरीज त्या बऱ्याच साऱ्या आहे. हिनरिच थ्योरी आहे, डॉमिनोज थ्योरी आहे, हेबर्न थ्योरी आहे, ब्लाब्लाबा अशा खूप साऱ्या थ्योरीज आहे. आपण थोड्या बघणार आहोत. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आपण ह्या थ्योरीज का बघणार आहोत, त्या यासाठी जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीत जाल, चला एक कॉमन क्वेश्चन आहे, ऍक्सिडेंट घडतो म्हणजे नेमकं काय घडतं हे तुम्हाला शोधायचं आहे, किंवा ऍक्सिडेंट घडतो म्हणजे नेमका कसा घडतो, काय घडतो, त्याच्या मागील कारण काय, हे शोधण्यासाठी जेव्हा तुम्ही त्या ऍक्सिडेंटच्या जागेवर जाल तेव्हा नेमकं सुरुवात काय कराल, नेमकं शोधाल काय, नेमका तुमच्या डोक्यात विचार काय असाल, असेल नेमका ऍक्सिडेंट घडतो म्हणजे नेमकं काय होतं. ऍक्सिडेंट घडण्यामागचे कारण आहे, खूप सारे कारण आहे आपण बघितले, पण त्याच्या मागील प्रिन्सिपल काय आहे, त्याच्या मागील तत्व काय आहे, नेमका ऍक्सिडेंट घडतो म्हणजे घडतं काय, नेमकं ऍक्सिडेंटचं इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी जायचं म्हणजे नेमकं आपल्याला बघायचं काय, अपघात घडतोच कसा, अपघाताला कारणीभूत गोष्टी काय आहे, जगातील जे काही अपघात घडतात त्याच्या मागे असणारे बेसिक कारण काय, हे कारण किंवा हे कॉजेस किंवा ह्या गोष्टी आपल्याला ऍक्सिडेंट कॉजेशन थिअरी मध्ये सांगितले. म्हणजे काय, आपल्याला ऍक्सिडेंट कॉजेशन थिअरीज, हे बर्न यांनी सांगितलेली, हेनरीज किंवा डॉमिनोज ज्या थिअरीज जी थिअरी आहे त्याच्यामध्ये शिकायचं काय, उद्या जेव्हा आपण जॉबला जाऊ तेव्हा ऍक्सिडेंट घडतो कसा, त्याच्या मागील कारण शोधायचे कसे आणि नेमके काय, प्रत्येक अपघातामागे बेसिकली काय कारण असू शकतात, बेसिकली काय प्रिन्सिपल असू शकतात, हे शोधण्याचं काम या थिअरींनी केलं. आणि त्या थिअरींनी ते मांडलंय की कुठलाही अपघात घडतो तर तो कशामुळे घडतो. नेमकं आपण जे म्हटलं ना, आपल्याला अपघात कमी करायचं आहे म्हणजे काही गोष्टींवर, काही थिंग्सवर कंट्रोल करायचंय. मग आता हा जो प्रश्न पडतो ना, नेमका अपघात घडण्यासाठी ज्या जबाबदार गोष्टी आहेत त्या गोष्टींवर आपण कंट्रोल करायचं आहे, पण त्या गोष्टी काय, त्या गोष्टी काय असू शकतात आणि आहे काही प्रमाणात, त्या गोष्टी मांडण्याचं काम ह्या थिअरीजनी केलंय. ओव्हरऑल ह्या थिअरी आपल्याला सांगतात की सदर किंवा घडणाऱ्या ऍक्सिडेंट ह्या 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 कारणांमुळे घडतात किंवा घडू शकतात. म्हणून जेव्हा आपण ऍक्सिडेंटचा विचार करतो, ऍक्सिडेंटच्या इन्व्हेस्टिगेशनचा विचार करतो, ऍक्सिडेंट कमी करण्याचा विचार करतो, तेव्हा पहिल्यांदा आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येतात किंवा ह्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. ह्या थिअरीज जर आपण शिकलो नाही किंवा ह्या थिअरीज जर मांडल्या नसतात तर आपल्याला सुरुवात कुठून करायची ऍक्सिडेंटच्या कॉन्सेप्टची, मग तो ऍक्सिडेंट कमी करण्यासाठी किंवा ऍक्सिडेंटचं इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी किंवा सेफ्टी इम्प्लिमेंट करण्यासाठी सुरुवात करायची कुठे, ह्याचं आपल्याला ना शेंडा ना बूड काही समजलं नसतं. आता या क्षणी जर तुम्हाला म्हटलं आपल्याला ऍक्सिडेंट घडू द्यायचे नाही याच्यासाठी काळजी घ्यायची, तर तुम्ही म्हणाल हो आपल्याला हजार्ड कमी करावा लागेल. पण बॉस, हजार्ड म्हणजे नेमकं काय कमी करायचं, हा तर खूप मोठा मुद्दा आहे. म्हणून ज्या ऍक्सिडेंट कॉजेशन थिअरी ज्या हेनरीच, डॉमिनोज किंवा हेबर्न यांच्याकडनं मांडण्यात आलेल्या आहेत किंवा ह्या ज्या थिअरीज आहेत, यांनी आपल्याला काय नेमकं दिलंय किंवा ह्या शिकल्यानंतर, ह्या थिअरीज कम्प्लीट झाल्यानंतर नेमकं आपल्याला काय कळणार आहे माहिती का, सदर अपघात का घडतात, सदर अपघाताची कारण काय आहेत किंवा घडलेल्या अपघाताची कारण काय आहे, घडणाऱ्या अपघाताची अपघातामागील कारण काय असू शकतात आणि नेमकं आपल्याला काम कुठे करायचंय, अपघात घडू नये म्हणून आपल्याला कुठल्या गोष्टींवर काम करायचं आणि कुठल्या मुद्द्यांवर फोकस करायचं हे आपल्याला या थिअरीनी सांगितलं. एका तिसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर जॉबला गेल्यानंतर अपघात घडू नये म्हणून तुम्हाला कुठल्या 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 मुद्द्यांवर काम करायचंय कंपनीमध्ये, ते मुद्दे इथे मांडण्यात आलेले. दॅट्स ऑल.
म्हणून थिअरी आपल्याला का शिकायची आहे? थिअरी आपल्याला शिकायची आहे अपघातामागील जनरल कारण काय असू शकतात हे कारण सांगण्याचं काम थिअरीने केलं आहे. म्हणून आपल्याला ह्या थिअरी शिकायच्या आहेत. सो टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट ऍक्सिडेंट कॉजेशन थिअरीज. मग अशा खूप साऱ्या थिअरी, बेस काही थिअरीज आहे, हेनरिच थिअरी, हेपबॉर्न थिअरी, डॉमिनो थिअरी. आज आपण हेनरिच थिअरी बद्दल बघणार आहोत. ह्या थिअरी बघण्यापूर्वी सायंटिफिकली तुम्हाला सांगतो, बिहाइंड एव्हरी ऍक्सिडेंट देर आर सम फॅक्टर्स. दीज थिअरीज आर गोइंग टू एक्सप्लेन अस फॅक्टर्स, व्हेरियस फॅक्टर्स बिहाइंड ऍक्सिडेंट. ह्या थिअरीज आपल्याला काही फॅक्टर्स सांगतात. फॅक्टर, हा फॅक्टर आहे अपघात घडण्यामागे, तो फॅक्टर आहे अपघात घडण्यामागे. ह्या थिअरी कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला एक प्रॉपर डायरेक्शन मिळेल की अपघात कमी करण्यासाठी आपल्याला कुठल्या कुठल्या फॅक्टरवर लक्ष देणं गरजेचं आहे, कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या कंपनीमधील ऍक्सिडेंटचा रेट काय होईल, कमी होईल. म्हणून इंटरव्ह्यूला गेल्यानंतर ते परत एकदा, आता कालही तुम्हाला तो पॉइंट शिकवल्यावर मी विचारलं होतं, तुम्ही आमच्या इथे रिक्रूट झाल्यावर अपघात कमी कराल किंवा सेफ्टी इम्प्लिमेंट कराल म्हणजे नेमकं काय कराल? जर आम्ही तुम्हाला सेफ्टी फायर अँड सेफ्टीचा पर्सन म्हणून रिक्रूट केलं तर तुम्ही तिथे सेफ्टी इम्प्लिमेंट कराल म्हणजे नेमकं काय कराल हे सांगणार आहात किंवा हे सांगा? किंवा आम्ही तुम्हाला रिक्रूट केल्यानंतर येथील ऍक्सिडेंटचा रेट कमी होईल हे तुम्ही कसं सांगू शकाल? याचं उत्तर जे काल आपण बघितलं त्याचंच फर्दर एक्सप्लेनेशन हे आपण फक्त थिअरीन थ्रू पण देऊ शकतो. कारण का प्रत्येक अपघातामागे काही फॅक्टर आहे आणि ते फॅक्टर एलॅबोरेट करण्याचं काम ह्या थिअरीजने केलेलं आहे. मग फर्स्ट इज हेनरिच थिअरी. आफ्टर 75,000 ऍक्सिडेंट, बाय स्टडींग 75,000 ऍक्सिडेंट, हेनरिच हॅज कन्क्लुडेड सम फॅक्टर्स, सम कॉजेस, सम फिनॉमिना बिहाइंड ऍक्सिडेंट. 75,000 अपघातांचं, नियर मिस अपघातांचं किंवा अपघातांचा अभ्यास केल्यानंतर हेनरिच यांनी काही फॅक्टर काढले की अपघातामागे हे कारण असू शकतात, हे कॉजेस असू शकतात, आणि ते कॉजेस त्यांनी आपल्या थिअरीमध्ये मांडले. हेनरिच थिअरीमध्ये जे काही फॅक्टर मांडण्यात आलेले आहेत ते फॅक्टर 75,000 अपघातांचा अभ्यास केल्यानंतर मांडण्यात आलेली आहे. हेनरिच यांच्या म्हणण्यानुसार किंवा त्यांच्या थिअरीनुसार बिहाइंड एव्हरी ऍक्सिडेंट देर इज कॉज. ही सेड दॅट ऍक्सिडेंट्स आर नॉट हॅपन, दे आर कॉज. ही सेड दॅट 75% ऍक्सिडेंट happen due to unsafe action. Listen carefully. 78% of accident are happen due to unsafe action. 20% accident happen due to unsafe condition. And majority of accidents are happen due to unsafe accident and physical condition. Let's discuss what he want to convey through his theory. When Hendrich studied 75,000 accidents, he find out some factor behind accident. First factor, the crucial factor, he find out that accidents are cause. प्रत्येक अपघात घडण्यामागे काहीतरी कारण असतं. Accidents are cause. दुसरा फॅक्टर ते म्हटले, ऍक्सिडेंट्स आर नॉट हॅपन, दे आर कॉज. याचा किंवा फरक काय या फॅक्टर मधला? अपघात घडण्यामागे कारण असतच, कुठलं ना कुठलं कारण असतच, आणि बरोबर आहे बॉस, अपघातामागील कारण आहेत किंवा अपघातामागे काहीतरी कारण आहेत म्हणून तर आपण सेफ्टी इम्प्लिमेंट करू शकतो.
ते कारण रिमूव्ह केले तर सेफ्टी इम्प्लिमेंट होईल. ते कारण आहे, काहीतरी चुकतंय म्हणून तर अपघात घडतोय. सो द फर्स्ट थिंग ही कन्क्लुडेड इन हिज थिअरी दॅट बिहाइंड एव्हरी ऍक्सिडेंट देर इज कॉज. गाडीचा अपघात होतो, टू व्हीलरचा किंवा फोर व्हीलरचा अपघात होतो, अपघात होतोय म्हणजे काहीतरी कारण आहे. एखादा मनुष्य किंवा एखादा कामगार हाईट वरनं खाली पडतोय आणि सेफ्टी बेल्टने त्याला पकडले, ठीक आहे, पण हाईट वरनं तो पडतोय याचा अर्थ तिथे काहीतरी कॉज आहे. एकतर त्याने कामावर लक्ष दिलं नाही, एकतर तो प्रॉपर ट्रेन नाही, एकतर तो त्या कामासाठी प्रॉपर स्किल्ड नाही, एकतर त्याला डिस्टर्बन्स होतोय, एकतर त्याच्याकडे जे इक्विपमेंट आहे ते तिथे वापरण्या योग्य नाही. बरेच सारे कारण आहे, काहीतरी कॉज आहे म्हणून तो अपघात घडतोय. हे हेनरी यांनी मांडलं. ते म्हणतात 78% ऍक्सिडेंट हे अनसेफ ऍक्शन मुळे होतात. आता हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. 78% ऑफ ऍक्सिडेंट हे अनसेफ ऍक्शन मुळे घडतात. अनसेफ ऍक्शन मुळे घडतात म्हणजे काय, काम करताना ज्या काही ऍक्शन घेतल्या जातात, मग त्या ह्युमन बिंग कडनं असेल किंवा आजूबाजूची जी कंडिशन आहे, 78% अपघात हे अनसेफ ऍक्शन. आपण जे ऍक्शन घेतो ना कामाच्या जागेवर, त्याच्यामुळे मग मोबाईल हँडल करताय किंवा प्रॉपर हॅमर वापरत नाही, हॅमर वापरायचंय आपल्याला, ती वापरण्याची जी स्टँडर्ड प्रोसिजर ती आपण वापरत नाही, किंवा काम करताना आपण प्रॉपर लक्ष देऊन काम करत नाही, काम करण्याची जी प्रोसिजर आहे ती आपण वापरत नाही. आपण बघितलं इक्विपमेंट वापरण्याची जी प्रोसिजर ती तर वापरत नाहीच, पण काम करण्याची जी प्रोसिजर ती देखील वापरत नाही. लेट हॅव अ एक्झाम्पल, बघा मुद्दा खूप महत्वाचा आहे. 78% 78% ऑफ ऍक्सिडेंट हॅपन ड्यू टू अनसेफ ऍक्शन. लेट हॅव अ एक्झाम्पल, इफ वी हॅव टू गो फॉर इलेक्ट्रिकल वर्क, व्हेनेव्हर वी हॅव टू गो फॉर इलेक्ट्रिकल वर्क, वी मस्ट 100% वी मस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन दॅट वर्क, डोंट गो फॉर डिस्टर्बन्स. वी हॅव टू 100% गो फॉर वर्क. सेकंड थिंग, सेफ ऍक्शन इज वॉट, वी हॅव टू यूज पीपीई. वी आर नॉट गोइंग टू यूज पीपी, ऍक्सिडेंट्स आर हॅपन. सेफ ऍक्शन इज वॉट, वी हॅव टू आयसोलेट दॅट प्लेस, दॅट थिंग, दॅट इलेक्ट्रिकल वर्क लोकेशन, वी हॅव टू आयसोलेट इट. नेक्स्ट थिंग इज वी हॅव टू शट द पॉवर, वॉट एव्हर पॉवर वी कन्सिडर ओव्हर देअर थ्रू दॅट सर्किट, वी हॅव टू शट डाऊन दिस पॉवर. दीज आर प्रायोर ऍक्शन. आफ्टर दॅट, दॅट पर्सन, वॉट एव्हर पर्सन गोइंग टू वर्क ओव्हर देअर मस्ट बी रिलेटेड टू दॅट वर्क, ही मस्ट बी कम्पिटंट रिलेटेड टू दॅट वर्क, ही मस्ट बी स्किल्ड रिलेटेड टू दॅट वर्क. What I want to say or what he want to convey, 78% accidents are happened due to unsafe action. That actions are considered by the person, people who work over there. 78% अपघात हे फक्त आपल्या चुकीच्या पद्धतीमुळे, actions पद्धत, कामाच्या पद्धतीमुळे होतात. आपण इलेक्ट्रिकल वर्क साठी चाललोय आणि आपल्याला त्याबद्दल माहितीच नाहीये, चुकीची पद्धत आहे. आपण इलेक्ट्रिकल वर्क साठी चाललो आणि तिथे जो पॉवर आहे, चालू पॉवर आहे, तो आपण बंदच केला नाही, चुकीची पद्धत आहे. आपण इलेक्ट्रिकल वर्क साठी चाललोय आणि तिथे वापरण्यात येणारे जे पीपीई आहे, हँड ग्लोव्ह आहे, सेफ्टी शूज, हेल्मेट, इक्विपमेंट, हे आपण तिथे वापरतच नाहीये, चुकीची पद्धत आहे. म्हणून 78% अपघात हे चुकीच्या पद्धतीमुळे घडतात. हे हेनरी यांनी 75,000 अपघातांचा अभ्यास केल्यानंतर हाही एक प्रश्न किंवा हाही एक फॅक्टर तिथे मांडला. पहिला फॅक्टर, ऍक्सिडेंट्स आर कॉज, त्याच्यामागे प्रत्येक अपघातामागे काहीतरी कारण आहे, त्या कारणामधील 78% कारण ही आपली काय आहे, अनसेफ ऍक्शन. त्यानंतर 20% फॅक्टर्स आर अनसेफ कंडिशन, जिथे काम करतोय आपण, सपोज हे इलेक्ट्रिकल कंडिशन, तेथील कंडिशन, ती जागा साफ नाहीये, ती जागा प्रॉपर नाहीये, तिथे आपण काम करतोय तर तिथील, सपोज इलेक्ट्रिकल वर्क करतोय तर तिथे ओला असण्याचं काम आहे का, वेट असण्याचं काम आहे का, वेट जागा नाही. ओव्हरऑल तेथील वातावरण दमट असून चालेल का, नाही.
20% accidents are happen due to unsafe condition. 78% happen due to unsafe action. Okay. And majority of accidents are happen due to physical or mechanical condition. Okay.